मी खरच खूप भाग्यवान आहे. देवी एकविरा मातेच्या पायथ्याशी येऊन तिची महती सांगण्याची आणि आराधना करण्याची संधी मला प्राप्त झालीये. देवी एकविरा माता आम्हा भक्तांना अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा मार्ग दाखवते. ती आपली माता तर आहेच, पण त्याचबरोबर ती आपली रक्षण करती सुद्धा. आणि धन्य ते पांडव ज्यांनी आपल्या वनवासाच्या काळात एका रात्रीत हा पवित्र डोंगर पोखरून देवी एकविरा मातेचं मंदिर बांधलं. हे अनादी कालापासून प्रचलित आहे. या डोंगराच्या पायथ्याशी येताच नतमस्तक व्हावं असं हे पवित्र स्थान आहे. इथला प्रत्येक कण श्रद्धा भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक आहे. ही श्रद्धा भक्ती प्रेम तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. माझी मातेकडे प्रार्थना आहे की तिची कृपादृष्टी आणि आशीर्वाद तुम्हा सर्वांनाही लाभो. कान्हाने कैसी वाजविली मुरली, कान्हाने कैसी वाजविली मुरली, त्याच्या मुरलीने राधा गवळण नाचली, त्याच्या मुरलीने राधा गवळण नाचली नाचली नाचली, कान्हाने कैसी वाजविली मुरली, कान्हाने कैसी वाजविली मुरली. मथुरे बाजारी गोकुळचा हा कृष्ण मुरारी, दह्या दुधाची करुण चोरी, राधेची काना करी मस्करी, मध्येच वाट बाई अडविली, ओ मध्येच वाट बाई अडविली अडविली अडविली, कान्हाने कैसी कान्हाने कैसी वाजविली मुरली, कान्हाने कैसी वाजविली मुरली, त्याच्या मुरलीने राधा गवळण नाचली, त्याच्या मुरलीने राधा गवळण नाचली नाचली नाचली, कान्हाने कैसी वाजविली मुरली, कान्हाने कैसी वाजविली मुरली. संगीत खेळेल गोरी रंगरंगूनी उडवी पिचकारी, राधा निघाली यमुने तीरी, घागर घेऊन पैल तीरी, मध्येच घागर बुडबुडली, ओ मध्येच घागर बुडबुडली बुडबुडली बुडबुडली, कान्हाने कैसी कान्हाने कैसी वाजविली मुरली, कान्हाने कैसी वाजविली मुरली, त्याच्या मुरलीने राधा गवळण नाचली, त्याच्या मुरलीने राधा गवळण नाचली नाचली नाचली, कान्हाने कैसी वाजविली मुरली, कान्हाने कैसी वाजविली मुरली, कान्हाने कैसी वाजविली मुरली, कान्हाने कैसी वाजविली मुरली. माधव नाखवा का? हो बोला. आपण
मी स्नेहा चिटणीस आणि हे माझे मिस्टर। हां, काल दहीहंडी फोडताना ज्या मुलाचे तुम्ही प्राण वाचवले त्याचे आई वडील। आपण बसा ना। हां, तुमच्यामुळे आमच्या शेकांचे प्राण वाचलेत म्हणून आम्ही तुम्हाला एक छोटीशी भेट द्यायला आलो। हा दैवी चमत्कार होता, त्यात भेट कशाला हवी? काय आहे हो? हा सोन्याचा बाळकृष्ण। काय सोन्याचा बाळकृष्ण? अहो, एवढा खर्च कशाला केला? कारण तुमच्या मिस्टरांनी आमच्या सोन्यासारख्या मुलाचे प्राण वाचवलेत। तुमची मुलं कुठे आहेत? आम्हाला मूल नाहीये। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली। आमची कुलदेवता एकवीरा आईचा नवस केल्याने आम्हाला 10 वर्षांनी मुलगा झाला। तुम्हालाही नक्की एकवीरा देवीच्या कृपेने मूल होईल। तुमच्या तोंडात साखर पडू दे, काहीतरी घेऊन जा ना। नको नको, तुम्ही आम्हाला एवढं दिलंय की ते आम्ही आयुष्यभर फेडू शकत नाही। नाही नाही, थोडी साखर तरी घेऊन जा ना। अरे तू खडक आहे, त्याला विचार ना काय पाहिजे ते। त्याला कंट्री पाहिजे फुल पॅक। नारंगी? हा हा, राजा हा ले, पैसा ले उससे। अरे ओ क्लेरा अंडे आहे ना। अरे सगळ्यांच्या सया घेऊन काय कशासाठी करते रे? ते खूप मारू मै का? अरे नाही ना, म्हणून जर विचारतो। अरे वो फ्लोरा आंटी, कोरी वाऱ्यांची झोपडपट्टी हटाकर वा बड़ा टॉवर बांधना चाहती है। क्या बड़ा टॉवर? हाँ। अरे माधव नाकवा को मालूम है क्या? माधव नाकवा? हाँ। तो आंटी के सामने क्या करेगा? क्या करेगा? हाँ। ये दादा। हाँ। क्या काय बोल रहे दादा तुम्ही? मैं बोलो। हाँ। त्या कोळीवाड्यामध्ये आंटीची घंटी वाजवणारा एकही मर्द आहे, माधव नाकवा। ऐसा क्या? तू मेरी बात सुन। शादियों के जिसको 10 साल में बेटा नहीं हुआ तो काय आंटीची घंटी वाजवणार? सांग त्याला मी बोलले म्हणून। जा साया घेऊन। फुकटचे भेट नाही, पैसे देऊन देतो। माहिती मला देतो कोण फुकट तुला? या माधव दादा, वही दादा। राजा मोठा आला धमक्या देणारा, धमक्या देणारा। चला बोला कोळी बांधवांनो, नमस्कार। मी तुम्हाला ना एक गांभीर्याने एक गोष्ट सांगतो की तुम्ही क्लेरा आंटीच्या बाजूने जायचं नाहीये। ती क्लेरा आंटी ना तुम्हाला लुबाडून तुमच्या सया घेईन आणि तुम्हाला एकदमच बाहेर काढून तुमच्या मालकीच्या जमिनी त्या तुमच्या खाबीज करण्यासाठी ती ठपलेली आहे। तिच्या बाजूने जाऊ नका। जो कुणी आम्हाला पहिला पैसा देईल त्याला आम्ही आमच्या जमिनी विकणार। अरे पोरा, पैशासाठी स्वतःच्या आईला विकणार का तू? हा नाकवा बोलतो ते बरोबर आहे। अरे तुम्हाला काय करायचं ते करा। अरे करायचं ते करा। अरे माधवा, म्हणजे आपला अक्का कोळीवाडा आंटीच्या घशात जाणार? कसा काय जाणार? कशा म्हणजे सगळ्यांच्या सह्या घेते? माझ्या कानावर आलंय। तुझ्या कानावर आलंय ना? ते तुझ्या कानाबद्दल काय म्हणते माहितीये काय? काय बोलते? काय बोलते? इकडे आण तुझा कान जवळ। असं बोलली? अशी बोलली म्हणजे डोक्यात राग घेऊ नको, शक्तीपेक्षा युक्तीने काम करायला शिक। एक वेळा बघ, अख्ख्या गावाला दारू पाजून हा कोळीवाडा विकत घेते। घेव दे। अरे मासळी विकून तिला विकतच घेईन, काय तर माधव नाकवाचं नाव सांगणार नाही। चाल 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 लवकर। अग हे काय चाललंय? अरे दिवसा डवळ्या भरल्या, घरात रडायला काय झालंय? भरलेलं घर कुठे आहे? भरलेलं घर तरी कमच घर आहे। अरे रिकाम घर, त्या घरात काय कमी आहे? ज्या घरात कधी पाळ हल्ला नाही ते घर कसं भरलेलं असणार? आजपर्यंत असा अपमान कधी सहन केला नव्हता मी। अग कसला अपमान? अहो आपल्या वाड्यातला वैधाना मुलगा झाला म्हणून त्याच्या बाशाला त्यांनी बोलावलं म्हणून गेले होते मी। सुगदा 5-6 शिनला पाळला म्हणायला बोलावलं होत चौघीने म्हटलं आणि माझी पाळी आली तेव्हा मला त्या दोघीने थांबवलं। अगं पण का? कारण मी निपुत्री आहे। अरे त्या क्लेरा आंटीने सुद्धा माझ्या निपुत्री म्हणून इज्जतच काढून टाकली। आओ माझं थोडं ऐकल।
आपण ना एक वेळा देवी आईला नवस बोलूया. अगं माझा त्याच्यावर विश्वासच नाही. पण माझ्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नका. तुम्ही माझ्या बरोबर याल. ठीक आहे, जरूर जाऊ. आई मी तुझ्या पायाशी आलो. आई आमची इच्छा पूर्ण कर. तू सगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण करतेस आई. आमची सुद्धा इच्छा पूर्ण कर आई. आमचं घर कसं मोकळं मोकळं वाटते. आमच्या घरात एखादं बाळ दे आई, बाळ दे. ग मी तुझ्या पुढे हात सोडते, पदार पसरते, पण बाबा बाळ दे ग आई, बाळ दे. Yeah.
डोक्याला काय झालं ग? अगं कसं तरी होतंय ग? काय होतंय तुला? चक्कर आल्यासारखं दुखतंय, पोटात दुखतंय. नाही ग, काय होतंय तरी काय तुला? अगं काय होतंय ग? मला ना मोर अरे 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 आलो आलो भारती, काय झालं सांग? अरे सुखदाची तब्येत ठीक नाहीये. सुखदाची तब्येत बरी नाही, डॉक्टर आणि हॉस्पिटल मध्ये तिला न्यायचं आहे की नाही? अरे तिला डॉक्टर कडे हॉस्पिटल मध्ये जायला नको आहे. अरे तू बाप, अगे तुझ्या तोंडात साखर पडो. दिवस गेले. अरे अरे दिस गेले. अरे आपल्या एकविरा देवीची कृपा. Thank you.
झाला नरलाच्या पुरण्या संगातला खावा देतय आई बापसला नाली पुन येते सन्नाला तय कोली बरा दन्ना निलाय नाली पुन येते सन्नाला तय कोली बरा दन्ना निलाय त्रास होते अरे चल चल मॅटर्निटी होम मध्ये जाऊ चल अरे उठ 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 अरे चल अरे चल चल मॅटर्निटी होम ए राजू रिक्षावाल्याला घेऊन ये लवकर चल चल लवकर काय चाललंय तुमचं चल लवकर अरे तू काय चाललंय बघ हा चल चल हळू चल चल नीट रिक्षा आहे बघ रिक्षावाला काय चालू करतोय हा हळू 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 का हळू उतर पायऱ्या हळू नीट 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 बघ पहिली मुलगी झाली ना सुंदर आहे भाग्यवान तुला पहिली मुलगी झाली ती सुद्धा नारळी पौर्णिमेच्या दिवशी रडते बघ ना ओ अग अग किती त्रास देते बघ ना अरे ए आज नारळी पौर्णिमा नारळावर नारळ फुटले आताने भला भला नारळ फुटले की नाही आणि आपल्या लग्नाची सुपारी कधी फुटणार अरे तू सांगशील तेव्हा तू राहतोस नाखवाच्या घरात तुला ना स्वतःच घर ना दार कडी आहे मी कधीच घर बांधलंय कुठे कुठे काय हे काय काळजा चावट कुठला कावी केवढा प्रकार मोठ आहे खरंच नारे बोबळीच्या वाड्यात वळापुरांच्या बागात बागा काय म्हणतोस मग तर मी जेवणच करणार नाही मग काय करणार दिवसभर शहाळ्याचं पाणी पित राहील हे जास्त पिऊ नको सर्दी होईल ए मला सर्दी झाल्यावर माझं डोकं दाबून देशील ना तू आईला दाबतो ना आता पण डोकं तुझं असं सावटपणा नाही करायचं लग्न अगोदर बरं तू डोळे बंद कर अरे डोळे बंद करू करतो करतो करे बंद उघडू का हायला हे गेले कुठे हायला इथे बोलवा धावतोय कुठे तू तुला ना असंच पाहिजे तू ना लवकर लवकर माझ्या घरी ये माझ्या बाबांकडे मला मागणी घालायला आणि हो येताना दोन वडीलधारी माणसं सोबत घेऊन ये त्यात येशील एकटाच दोन वडीलधारी माणसं अगं घशाला पाहिजेत अगं वडीलधारीच्या वतीनं मी येतो ना डोकं आहे का तुला फायदा डोक्याचा आणि हृदयाचा काय संबंध अगं हेच सांगतो प्रेम करायचं ना ते हृदयाने करायचं असते आणि हे हृदय ना माझे विशाल सागरासारखं आहे तू ना 24 तास माझ्या हृदयात बघत बस हे पण तू थोडी झोपच हा तू झोपलीस ना की मला तुझी बॉडी तरी बघता येईल थांब ना आई एकवरा देवी धन्य तुझी ग धन्य अगं तुझ्या कृपेने मला पौर्णिमेच्या दिवशी कन्या रत्नाचा लाभ झाला आई मला वाटलं तूच माझ्या पोटी जन्माला आलीस अगं म्हणून मी इथं नाव पौर्णिमा ठेवलंय हो पौर्णिमा आले आईला नमस्कार कर नमस्कार कर दादा मला एक सांग माणसाला आयुष्य जगण्यासाठी काय पाहिजे दारू दारू पाहिजे
अरे पण तू दारू कशी पिणार? तोंडानं. अरे पण याड्या, तोंडापर्यंत दारूचा ग्लास जाण्यासाठी ती विकत घेता यायला पाहिजे का नको? पैसा? अगं तू असला पैसा कशाला पाहिजे? मी देणार असे तुला, फक्त तू माधव नागफळची संगत सोड. बर का? त्याला सोड, आमच्या गोटात ये. बघ त्याला कसं लखपती करते. लखपती? लखपती. फक्त त्या कोळीवाड्यातल्या झोपडीवाल्यानं सांग क्लारा आंटीला जागा विका, मग बघ कसा टावर बांधते. पटव त्यांना. पटवतो ना. आपल्याला फक्त पैसाच पाहिजे, पैसा. शाबास. आता बघ, तुला पहिल्या धारेची आणून देते. टावर बांधते काय? बांधणं दाखव टावर, बघतो मी. काय पाहिजे तुला? चॉकलेट पाहिजे? बातर गुणिले 14 कर. अरे वा वा वा, हुशार. 14 गुणिले 5. आता तुझी 12वीची परीक्षा आहे, चांगली पास झाली पाहिजे. काल तुझा मॅथमॅटिक्सचा पेपर कसा गेला? गो छान गेला. आणि फिजिक्सचा? छान छान गेला ना. हे बघ, तुला आता काय करायचंय? कुठचा विषय घ्यायचाय? इंजिनियर व्हायचंय की बाबांना सांगितलंस काही? हा, बाबांचं परमिशन घेतलंस ना? कोण व्हायचंय तर तुला? इंजिनियर. इंजिनियर ना. तर चांगला अभ्यास केला पाहिजे, चांगली पास झाली पाहिजे. लक्षात ठेव पौर्णिमा, मोठी झाली पाहिजेस तू पौर्णिमा. काय ग तुझे केस किती लांब, किती गुंता असते बघ, किती वेळा विंचरायची. काय तुझे लहानपणी किती लांब होते केस? अगं हळू ना. चल, किती छान केस होते तुझे. कॉलेज मध्ये गेल्यापासून छोटे छोटे करून टाकले. हॅलो, पोसे पोसे. निघाले निघाले निघाले. हो, काय गडबड आहे डॅडी? आई निघाले का? मी थांब 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 थांब. बघा बघा, किती घाई करते, की प्रत्येक वेळेला घाई करते. ती तुमच्या लाडामुळे फुकट गेली. हा, काय कॉलेज मध्ये दिवे लावणार आहे कोणाच ठाऊ? कसा काय अभ्यास करते कोण माहित नाही. मला तर तिच्या लग्नाची काळजीच लागते. काय कुठला नवरा मिळणार आहे मला माहित. सुगदा, अगं तू काळजी करू नको, हिला सुंदर सा राजकुमार नवरा मिळणार आहे. राजकुमार तुमच्यासारखा? Well played, good game. Thank you. Chala. You really are a genius, huh? तुमच्या एवढी नाही सर. परवाच्या फायनलचं माहिती आहे ना तुला? आय नो. ते कर्नाटकचे प्लेयर जे आहेत ना, ते एकदम डेंजरस आहे. त्यांचे सगळे वीक पॉइंट माहिती आहेत मला. रियली? या, गुड. जॉन, आपण इतके दिवस एकत्र खेळतोय, पण एकमेकांबद्दल काहीच माहित नाही आपल्याला. डोंट यू थिंक सो? यू मीन पर्सनल लाइफ? या. काय करता तुझे वडील? आमचा मच्छीमारीचा बिझनेस आहे. गुड. आणि तू कुठे राहते? वरसोबा कोळीवाडा. अरे, तिथे माझी मावशी पण राहते. रिअली? कोण? केरा. केरा कोण सालवेस? केरा? हा, तुझी सखी आंटी आहे. हो, यू नो हर? ओहो, आय मीन व्हॉट? ए, तुझ्या खूप मैत्रिणी असतील ना जॉन, लुकिंग ॲट यू बीइंग अ फ्लर्ट. अरे, टू टेल यू द ट्रूथ, आहेत मैत्रिणी आहेत, पण त्या जस्ट मैत्री पुरता.
मलाही असं वाटतं की माझी एक मैत्रीण असावी तुझ्यासारखी. माझ्यासारखी का? ते कठीण आहे सांगणं. पण पूर्णिमा, तू रागावणार नसशील तर एक विचारू. माझं रागावणं तू विचारणाऱ्या प्रश्नावर अवलंबून असेल. ओके, तू माझी आयुष्यभरासाठी मैत्रीण होशील आपल्या मुलाबाळांसकट? व्हॉट? आय वॉन्ट टू मॅरी यू. विल यू मॅरी मी? जॉन, से येस, से येस. वहिनी दादा, वहिनीजी, शिरा आणा बघू, तोंड गोड करा बघू माझं. तोंड गोड करा का? का का का? फुलवाच्या बापाने होकार दिला की काय? अरे तसं नाही. अरे पूर्णिमाने कमाल केली. कमाल? काय कमाल केली? कमाल केली म्हणजे लांब डबल टेनिस मध्ये ना फायनल आलीची. अरे डबल मध्ये नसेल, मिक्स डबल मध्ये असेल. मिक्स डबल? मिक्स डबल म्हणजे? आता मिक्स डबल म्हणजे बघ, इकडचे स्त्री पुरुष असतात ना, प्रतिस्पर्धेच्या स्त्री पुरुषांना हरवण्यासाठी मधी नेट असतो. मग हिच्या समोर कोण आहे? हिच्या समोर? हिच्या समोर कोण? हिच्या बाजूला कोण आहे माहितीये का? तिचा फ्रेंड आहे, मुंबईचा कॉलेजचा तरुण स्मार्ट. मुंबईच्या कॉलेजचा? मग झालं कल्याण. तुला काय बोलायचंय? आमच्या नशिबी खो खो आणि तिच्या नशिबी चेंडू, कवटी चेंडू. हो वहिनी, आपले पौर्णिमा आहे ना महाराष्ट्राची चॅम्पियन आहे ती. हो ना, तिला माझ्या मनासारखा नवरा मिळाला ना म्हणजे झालं. मिळवणार म्हणजे काय? आपल्याला एकविरा देवीचा आशीर्वाद आहे ना, तिला चांगलंच घर मिळणार. मुंबईला जायचं का मॅच बघायला? जायचं. तू जर मला इथे आणलं नसतस ना, माझ्या ह्या डोळ्यांचे पारणे फिटणाऱ्या माझ्या पोरीचा खेळ मला पाहायलाच मिळाला नसता. पोरगा काय खेळतो माहितीये का? काय खेळतो? खेळताना काय वीज कडर ते माहितीये काय? सॉलिड सॉलिड. अरे दादा, पण तो तिथे एकटाच काय करतोय? हॅलो. हा, दोन मिनिटं आलीच ना. हा, मी येते पटकन. आलेच. मी निघू का? आमच्या टीमने ठरवलंय पार्टी करायची आज, जिंकलो ना आम्ही म्हणून. निघू? अगं पण आम्ही. मी निघते. डॅडी, आई. काय ग? थोडस बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना. सांग ना. अशी काय? सांग ना. डॅडी तो जॉन आहे ना? तो खूप छान पार्टनर आहे. तसं नाही म्हणजे तो म्हणजे मी त्याला लाईफ पार्टनर बनवायचं ठरवलंय. अरे पण मी त्या नारायण कोळीला त्याच्या मुलासंबंधी शब्द दिलाय, त्याचं काय? पण
पण मला नाही त्याच्याशी लग्न करायचं. माझं जॉन वर प्रेम आहे. पण आपल्या तो आपल्या जातीचा आहे का? जातीचं नसला म्हणून काय झालं डॅडी? माझं जॉन वर प्रेम आहे आणि मी जॉनशीच लग्न करणार. दॅट्स इट. हॅलो. हा मी निघाले. पौर्णिमा काय ग? अरे आपण त्या पौर्णिमाची मॅच बघायला गेलो होतो मुंबईला. हा तेव्हा तो जॉन तो आपल्याशी काय बोलला? आपली काय चौकशी केली? जाऊ दे. असं काय करताय तरुण मुलं? त्यानं तिने ते सांगितलं होतं ना की आमची पार्टी आहे म्हणून. त्या तरुणामध्ये आपल्या म्हाताऱ्यांचं काय काम आहे? तरी पण अहो असू दे. हे बघा, जॉनला ती पसंद आहे, तिला तो पसंद आहे. हा ते एकमेकांसाठी आहेत ना. अहो त्यांचा जोडा कसा लक्ष्मी नारायण सारखं वाटतो. हे बरं ठीक आहे, पण मी त्या नारायण कोळीला काय सांगू? नारायण कोळीला सांगा की आमची मुलगी गेली. गेली म्हणजे? अहो गेली म्हणजे पळून गेली. गेली म्हणजे पळून गेली? अहो पळून गेली म्हणजे जॉन बरोबर पौर्णिमा पळून गेली. जॉन बरोबर पौर्णिमा पळून गेली. I'm not afraid to die.
दादा काय झालं? काय झालं? अरे हा बघ काय झालं? काय काय झालं म्हणून काय विचारता? माझ्या मित्रांचे लग्न झाले, त्याला मुलं झाली, ते मला अंकल अंकल काका बोलतात. आणखीन जर राजा दिवस गेले ना, ते मला आजू बोलते. अरे पण याच्यात आम्ही काय करायचं? तुम्ही काय करायचं? अरे यजमान पद घ्यायचं तुम्ही. म्हणजे दादा लग्न करायला तयार झाला? कोण आहे रे? कोण आहे सांग ना. काय आहे? काय आहे सांग ना. सांग ना कोण आहे? कोण आहे? लाजू नको रे. पुरुषासारखा पुरुष आणि लाजतोय बघ. हे आम्हाला नाव कळू दे ना आमच्या ओढ्याला बहिणीचं. पू 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 आपायचे फुल आहे. फुल 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 सांग रे. सांग मी ना उकडत सांगतो. कोण आहे? सांगा तर सांगा. हलवा 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 बाजार हलवा. आणि जत्राला जाऊन माझ्या कळवा. जत्राला जाऊन माझ्या कळवा. तिचं नाव बोलवा. म्हणूनच माझं जुळवा. काय अशी का बसलीस? नर्वस आहेस? हा काय जॉन? काय? माझ्या पप्पांचा आपल्या लग्नाला विरोध आहे. व्हॉट अ जोक जॉन. आय एम सिरियस. आणि तू काय हसतोयस याच्यावर? टेक इट इझी. कम ऑन टेक इट इझी. जॉन ही गोष्ट अशी हसण्यावर नेण्यासारखी आहे का? हीच तर आयुष्यातली गंमत आहे. हो कसली गंमत आहे जॉन? अग प्रेमात अडथळे येणारच. प्रेमाच्या रस्त्यावर भरपूर काटे असतात, माहिती आहेत ना? मग यावर तुझं काय म्हणणं आहे? की आपण या अडथळ्यांना विरोध करायचाच नाही, राईट? अजिबात नाही करायचा जॉन. हो बरं, त्यांचं काय म्हणणं? त्यांना आमच्या जातीतला मुलगा हवाय. गुड. मग आपण त्यांना तुमच्या जातीतला मुलगा आणूया. जॉन काय बोलतोयस तू? हे त्यांना माझ्या रूपामध्ये तुमच्या जातीतला मुलगा आणूया. सिम्पल. कसं शक्य? आय डोंट थिंक सो. बरं पण मी आता तुला काही सांगणार नाहीये. तू बघत रा मी त्यांची कशी गंमत करतो ते. जॉन यू नो आय लव्ह माय पॅरेंट्स. आय नो. त्यामुळे तू हे अगं मी त्यांचा अपमान नाही करणार आहे. अगं मी पण त्यांचा आदर करतो. पण पूर्णिमा अँड यू नो आय ओके. काय? ओके ओके. काय? बस नेहमी सर आय लव्ह यू वगैरे नको म्हणूस. ठीक आहे तू पण मी तू वगैरे असं काय म्हणू नकोस. ठीक आहे ठीक आहे. बर मग फॉर अ चेंज. चेंज व्हॉट? आय लव्ह यू. हा मग मी टू लव्ह यू सो मच. ए बुलवा. अगं ए भवाने, अगं तू फुलवायस की झुलवा? अगं अख्खं गाव फुलाची दुकानं होड्या दगड, सगळं गाव तुझी वाट बघतंय आणि तू इथे उभी आहेस आणि अगदी टायटल मधल्या हिरोईन सारखी, अगदी विदाऊट वॉटर विदाऊट हिरो. मी जीव द्यायला चालली. जीव द्यायला चालली का? या सागरात त्या मायला या प्रेमाच्या रोजात प्रचंड पोहायला जागा असताना तू जीव देतेस? अगं पण मी म्हणतो पाणी कुठे? मी भरती येण्याची वाट पाहतीये. भरती येण्याची वाट बघते आपल्या प्रेमाला उदाहरण आलं असताना? मला एक सांग, भरती नंतर ओटी लागतेस ना? या उदाहरण प्रेमाला कधी ओटी लागणार नाही आपल्या. पण ज्या दिवशी तू माझ्या बापाचा माझ्या घरी अपमान केला त्या दिवशी आपल्या प्रेमाला ओटी लागली आणि आपलं सागरासारखं प्रेम या या खडकावर आलं. अग खडकावर ना एक दुजे केले प्रमाणे ना दादा फुलवा फुलवा दादा असं लिहून ठेवलंय सागरकन्येने. ते सगळं पूर्वी होत पण आता ते सागरपुत्राने पुसून टाकलंय कारण की तू माझ्या बापाचा अपमान केलायस. अग तुझ्या बापाचा अपमान का केलाय तुला कळायला पाहिजे काय? सांग ना का केला? का केला माझ्या बापाचा अपमान? सकाळ संध्याकाळ पिणाऱ्या पिंटक बापाला पेदू बाप म्हणून याचं काय म्हणू? माझ्या बापाला पिंटक बोलायचं नाही सांगून ठेवते. मला सांग तुझ्या बापाला पेदुर बाप म्हणून यायचं का परमेश्वर म्हणू? तू माझ्या बापाचा अपमान केलायस म्हणून मला तुझ्याची संगत धरायची नाही. फायनल फायनल एकदम फायनल एकदम फायनल. मग आपला प्रेम लॉक घ्यायचा आहे? लॉक करण्याचं सील कर.
लॉक याला सील कर, लॉक पण करतो आणि सील पण करतो, पण एक लक्षात ठेव, तेरी मेरी शादी की बारा तेरी गल्ली से ही निकलेगी, या तो मेरा जनाजा ही निकलेगा। तो फिर निकलने दो, निकलने दो तुम्हारा जनाजा। जॉन, आज किती दिवसांनी आपल्या दोघांना एकांत मिळालाय? नाही हो ना, तू मी आणि हा समुद्र किनारा, सो रोमॅन्टिक। मी आई एक वेळेला सांगितलंच होतं की हे मला माहिती आहे, तू काय सांगितलं? काय तू सांगितलं असणार की जॉन माझा पार्टनर झाला की मी एक बोकड कापेन। प्लीज, मी असं काही सांगितलं नाही। बरं झालं एक बोकडाचा जीव वाचला। स्टॉप जोकिंग। हे प्रेमामध्ये जरा खुल्लम खुल्ला असायला हवं ना। वेल, तू म्हणतोस तर मीही आज खुल्लम खुला सांगूनच टाकते। काय जॉन, तू माझ्या आयुष्यात येण्याआधी माझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी, दुसरं, व्हॉट आर यू सेइंग? म्हणजे दुसरं कोणीही नव्हतं। जेलस, यू वर जेलस, यू वर जेलस, राइट? लिटिल बिट। कम ऑन जॉन। बर, तुझ्या आयुष्यात माझ्या आधी एखादी मुलगी वगैरे असेलच ना? हे अगं, प्रेम म्हणजे काय? तुला शिदा वाटप केंद्र वाटलं का? त्याच्या भरपूर शाखा असतात वगैरे। अगं, प्रेम माणूस एकदाच करतो आणि ते मी तुझ्यावर केलं। पण पौर्णिमा, मला एक टेन्शन आहे। कसलं टेन्शन जॉन? मला असं वाटतं तुझे पप्पा माझ्यावर फारसे खुश नाही आहे, म्हणजे त्यांच्या वागण्यावरनं मला असं जाणवलं। इज इट ट्रू? बरोबर आहे। पण का जॉन, पप्पांना असं वाटतं की माझं लग्न आमच्या जातीतल्या मुलाबरोबरच व्हावं। व्हॉट नॉनसेन्स। इनफॅक्ट माझ्या नकळत त्यांनी एका श्रीमंत मुलाशी माझ्या लग्नात बोलणीही करून ठेवली आहे। मग काय जॉन, मला होकार द्यावा लागला। व्हॉट? कम ऑन जॉन, मी असं म्हणेन का? मी त्यांना स्पष्ट सांगितलं, लग्न करीन तर जॉनशीच। पण त्याच्यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? खर तर मला त्यांच्या प्रतिक्रियेशी काही घेणं देणं नाही, पण जॉन मला एवढंच वाटतं की त्या दोघांचे आशीर्वाद आपल्या बरोबर असावेत कायमचे। तुझे विचार किती चांगले, यू सो स्वीट। वेल, पण मायेचं घर सोडताना मायेची माणसं विसरायची नसतात। तू खेळतोस जितका चांगला ना, तितका छान बोलतोसही। अच्छा, एक चांगला लाईफ पार्टनर मिळाला ना की माणूस चांगलं चांगलं बोलायला। वहिनी, हा काय झालं दादा, असा विस्कटलेला का दिसतोस? पाणी आणू? पाणी? हा, विष दे, विष। विष? विष नाहीये, गोळ्या आहेत। गोळ्या? गोळ्या? होय होय होय। कसल्या? दे ना। उंदराच्या? उंदराच्या? अगं, त्या खाऊन उंदर कधी मरतात का? अगं, विष असं दे की आजके लसके न देता पटकन माझा जीव कसा जाईल असं विष दे मला। कुणाला मारायचंय? कुणाला? तुमच्या समोर बॉडी दिसते ना, त्याला मारायचंय। म्हणजे स्वतः आत्महत्या करणार? हो। पण का? का म्हणजे? अगं, ज्या फुलावर मी प्रेम केलं ना, तिला माझ्यापेक्षा तिला बापाचं प्रेम मोठं वाटतं। तुझं एकतर्फी प्रेम असणार? एकतर्फी? हे दुतर्फी? प्रेम भंग झालं म्हणून आत्महत्या करणार? वहिनी, रॉकेला तुमच्याकडे आहे ना, कालच आणले 5 लिटर। हा, पण तुम्हाला दिलं ना तर रात्र जेवण कसं करू? आईला काय झालं, लाईफ आहे हे, मला जगू देत नाही, तुम्हाला मरू देत नाही। तुम्हाला जर फुलवाला पटवायचं असेल ना तर एक काम करावं लागेल। भाईगिरी ना? भाईगिरी ना? भाईगिरी केली तर तुम्हाला जेलचे दरवाजे उघडे राहतील, आणि गांधीगिरी केली तर तुम्हाला प्रेमाचे दरवाजे उघडे राहतील। कमाल बोला, काय करणार, भाईगिरी की गांधीगिरी? भाईगिरी की गांधीगिरी? गांधीगिरी की भाईगिरी? आईला मोठा प्रश्नच आहे। थांबा, मी प्रश्न सोडतो, ठेवलेलाच आहे किशा। हे बघ, भाईगिरी की गांधीगिरी? बघा बघा, ओमे सर,
उपोषणाला बसून किती दिवस झाले? मी उपोषण करतोय, दिवस मोजत नाही. उपोषणाचे दिवस पोलिसांनी मोजायचे असतात. बरं बरं ठीक आहे. उपोषणाला बसल्यापासून वजन किती कमी झालं तुमचं? 5 किलो. एवढं वजन कमी होऊन सुद्धा तुम्ही एवढे फ्रेश कसे दिसताय? माझं त्याच्यावर फ्रेश प्रेम आहे ना म्हणून. बरं तुम्ही उपोषणाला बसल्यापासून तुमची प्रेयसी तुम्हाला भेटून गेली का? अजिबात नाही. याचं कारण? तिचा बाप. बरं मला एक सांगा, उपोषणाला बसण्यापूर्वी तुम्ही पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं का? अजिबात नाही. चला रे अटक करायला, चला रे पटकन. हे बघा बाई, पुरुषाला अटक करायची नाही, मी कोर्टात जाईन. अच्छा. हॅलो रे, बोल दादा. तुला जबरदस्त न्यूज देतो. कसली न्यूज? कसली न्यूज? अरे तुझा तो जावई दुसरा तिसरा कोणी नसून क्लेराच्या बहिणीचा मुलगा येतो, तिचा भाचा येतो. कस हे होणं शक्यच नाहीये. कस शक्य नाही? अरे हॉटेलात बसून कानानं ऐकलंय आणि एक सांगून ठेवतो, पौर्णिमेच्या प्रियकराने शपथ घेतली आहे. कसली शपथ? कसली शपथ? पौर्णिमेच्या मनाविरुद्ध जो कोण लग्न करेन ना, ते लग्न मी होऊन देणार नाही. आणि करीन ते लग्न, मीच पौर्णिमेची लग्न करीन असं आईला आणि क्लेराला सांगितलंय. अरे अरे मी तुला सांगतो, अरे हे होणं शक्यच नाहीये. आणि एक लक्षात ठेव, क्लेराचा तो हरेश्वर कोळी आहे ना, त्याच्यावर जातीनं लक्ष ठेव, डोळ्यात तेल घालून. अरे सोडा ना, पेटलेले माणसं आहेत ना, कधी केव्हा कोणाचा काटा काढतील सांगता येणार नाही. अरे दादा, जोपर्यंत आपली कारल्याची एकविरा आपल्या साथीला आहे ना, तोपर्यंत आपल्या दोघांचं कोणीच वाकडे करू शकणार नाही. कमाल आहे. हॅलो, काय क्लेरा, कशी आहेस? अरे केवढा मोठा झाला तू, विरोध दिसायला लागला अगदी. आता तुझं लगीन करून टाकायला पाहिजे. तुमच्या पाण्यात आहे का एखादी मुलगी? हे आंटी, मुलगी पाण्याच्या भानगडीत पडू नको. मी मुलगी आधीच बघून ठेवली. काय बोलतोस आंटी? ती आली इथे. पाहिलं तो मला भेटायला नाही आला, तिला भेटायला आलाय. जाऊ दे रे, परस्पर लग्न ठरवतोय ना, बरं झालं. मुलगी बघायची कटकट नको आपल्याला. कुठे राहते रे ती? इथेच, या कोळीवाड्यात. कोळीवाड्यात? नाव काय तिचं? नाव कशाला पाहिजे? फोटोज दाखवता ना हे बघ. काय आंटी, कशी वाटली? हे काय झालं, आवडली नाही? या मुलीशी तू लग्न करणार? येस ऑफकोर्स. हे बघ, या मुलीशी तू लग्न करू शकणार नाही. का? कारण या मुलीचं लग्न ऑलरेडी ठरलेलं आहे. बघा, या धंद्यातला पार्टनर आहे ना हरेश्वर, त्याच्या मुलाशी लवकरच लग्न होणार आहे. आता नाही, ते शक्य नाही. हिने मला शब्द दिला. शब्द? तो शब्द मी मोडून काढते. कारण माझ्या बहिणीच्या घरात माझ्या दुश्मनाची मुलगी सून म्हणून आलेली मला चालणार नाही. कोण तुझा दुश्मन? या कोळीवाड्याचा लीडर माधव नाखवा. काय म्हणतेस? हे आंटी, तिच्या घरातले जर तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून देणार असतील तर मी ते होऊ देणार नाही. मी लग्न करीन तर पौर्णिमाशीच. पौर्णिमा, मी जे ऐकलं ते खरं आहे का? माझ्या लग्नाबद्दलच बोलतोयस ना? खरंय. आणि हेच विचारण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंयस का? आपण फोनवरही बोलू शकलो असतो ना. म्हणजे मला दिलेलं वचन ते खोटं होतं असं समजायचं मी? तू अगदीच पोळा आहेस जॉन. माणसाने इतका भाव खून नाही चालत. अरे पौर्णिमा, तू किती बदललीस. बरं झालं माझ्या मावशीने मला वेळीच सावध केलं. ती तुझी मावशी आणि तू तिचा भाचा, वा क्या बात आहे, वा. तुला माहितीये जॉन, तुझी क्लेरा मावशी माझ्या डॅडची जानी दुश्मन आहे. पौर्णिमा, अगं त्यांच्या धंद्यातील दुश्मनीशी आपल्या प्रेमाचा काय संबंध आहे? हे बघ पौर्णिमा, तू जबरदस्तीने माझ्याशी लग्न कर असं मी तुला सांगणार नाही, पण तू दिलेल्या शब्दावरनं मी आपल्या लग्नाचे स्वप्न बघितले.
जाता जाता एकाच गोष्टीची आठवण करून देतो. तू एकवीर आईची शपथ घेऊन मला लग्नाचं वचन दिलं होतंस. हो ना, एकवीर आईची शपथ घेतली होती ना, म्हणूनच ती मोडणार नाहीये. म्हणजे जॉन, आय लव्ह यू, आणि लग्न करीन तर तुझ्याशीच. आय लव्ह यू टू. जवानीच्या भरात रमतोष होऊया, तुझ्या ना माझ्या प्रेमाचा जल्लोष करूया. जवानीच्या भरात रमतोष होऊया, तुझ्या ना माझ्या प्रेमाचा जल्लोष करूया. साजरे प्रेम गारे गाऊनी तू जवळ ये ना. जवानीच्या भरात रमतोष होऊया, जवानीच्या भरात मदहोष होऊया. दादा काय त्या फुलवाच्या बापाकडे गेला होतास? अरे हो, काय म्हणतोस? तो काय म्हणत होता माहितीये का? काय? अरे तू इथे ना काहीच काम करत नाहीये, फक्त गावात ना हिंडत असतोस आणि तो बँड बाजा ना त्याच्यावर नाचत आणि बागडत असतोस. मग तो असं म्हणतोय, माझी सोन्यासारखी पोरगी ही तुला कशी काय रे द्यायची? जाऊ दे रे, त्या म्हाताऱ्या बाबाकडे मी जातो आणि त्या म्हाताऱ्या बापाला देतो समुद्रात फेकू. चायला दिवसभर टाईट मध्ये असतो. अरे ते फुलवाची आई आहे ना, ते गरीब गाय रे, ते राब राब राबते. आणि तो म्हातारा आहे ना, ते जाऊ दे रे, तू काळजी करू नका. मी काळजी करत नाही रे,
पण त्या आंटीने किती लोकांच्या सह्या गोळा केल्या? अरे हजारो लोकांनी फॉर्म पाठवले. कुठले फॉर्म? अरे बिल्डरने छापलेले. मग मग काय? अरे आपले लोक अंडे पेक्षा हुशार. आपले लोक समुद्रात मासळी पकडतात ना, म्हणून त्यांना बावड समजतात. बिल्डरला असंच वाटलं की ते असेच आपल्या घरात सापडतील. बरोबर. अरे बरोबर काय? अरे जो व्यक्ती जीवनभर जाळे टाकतो मासे पकडतो, अरे जाळे टाकण्याची किंमत आहे ना ती यांनाच माहिती रे. यांना काय माहिती? म्हणजे म्हणजे अरे ते लोक हुशार होते रे, म्हणून अंडीचे 12 वाजवले. काय? आणि आपल्या लोकांनी काय केलं माहितीये का? ते सगळे फॉर्म होते ना, ते सगळे चुलीत टाकले. फक्त 20 लोकांनीच फॉर्म भरले. फक्त 20? हो फक्त 20. आता वाजवले की ना अंडीची घंटी. मला फक्त कोळीवाडा वाचवायचा आहे. अरे तू नुसता असाच बोलत बस, काय करू नको, चल उठ बघू. आपल्याला जायच्या बहिणीकडे, मला लागली आहे भूक. मला काळजी आहे. कुठली काळजी? पौर्णिमेची. तिचं काय? अरे तो सुद्धा ना फुलवाच्या बापासारखा. अरे तू आपली पोरगी जॉनला देण्यास का तयार नाही? फुलवा आणि पौर्णिमेचे केस सेपरेट आहे. अरे एक लक्षात ठेव, ती केस सेपरेट असेल पण प्रेम एकच आहे. तू माणसाला सेपरेट करू शकतोस पण प्रेम नाही. हा काय बोलतोस तू? अरे मी फुलवासाठी जीव देईन, फुलवा माझ्यासाठी जीव देईन. अरे त्यांना पण प्रेम करू द्या ना. ते मुलं म्हणजे देवाघरचे फुलं, तू कशाला त्यांच्या मध्ये येतोस? मुलं म्हणजे देवाघरची फुलं काय? म्हणजे तू फुल? अरे तू फुल नाहीस, तू फुलच आहेस. अरे पण तू फुलेजपणा करू नकोस, त्याच्या जवळ कर ना. अरे पौर्णिमा ही आपलीच बोरगी आहे. अरे पण तो आपल्या जातीचा नाही, त्याचं काय? अरे जाती धर्म लोक देश आहे ना, हे माणसाने तयार केलेले पिंजरे आहेत रे. अरे पिंजरा जनावर असतात, आपण तर माणसो. अरे जॉन तर अंडीच्या बहिणीचा मुलगा, म्हणजे आपल्या जातीला नाही का? मग तू आता का विचार करतोस? ती वाईट आहे. असू दे. अरे हाताचे बाजी पडू सारखे असतात का? अरे समुद्रामध्ये लाखो प्रकारचे मासे असतात. अरे पण शेवटी ते मासेच ना. पण दादा तू भुक शिकला नाहीस ना, पण तू हुशार आहेस. आता माझ्या लक्षात आलंय. आता मी ना त्या जॉन आणि पौर्णिमेच्या मध्येच येणार नाही. सापडला. काय सापडला? काय सापडलं? माझ्या जाळ्यात मासा सापडला. काय? काय म्हणजे माझ्या गळ्यात तू सापडला. वहिनीने ते जाळ तयार केलं होतं आणि ते म्हणाले नाकावर टाक, मी टाकलं आणि तू माझ्या जाळ्यात सापडला. हे बातमी नेऊन मी वहिनीला सांगतो. हे चोरांनो. काय सांगू तुला हरेश्वर, मी खूप प्रयत्न केले माझ्या परीनं, पण त्या हरामखोर नाकवाशिवाय कोणाचा ऐकायला तयार नेतलो. हरेश्वर तू माझा धंद्यातला जुना पार्टनर आहेस, म्हणून मी तुला विश्वासात घेऊन सांग. आता तूच यातनं काहीतरी मार्ग काढ. त्या नाकवाचा अडथळा मार्गातून दूर झाल्याशिवाय ही जागा मी डेव्हलप करूच शकत नाही. मी असं करतो, पुढच्या रविवारी एक सायकल शर्यत ठेवतो आणि जो पहिला येईल ना त्याला माझ्यातर्फे 1,00,000 रुपये देईन. त्याने काय साध्य होणार आहे? आपला हेतू तो कसा सांगतो तुला. चस मला सांग, सगळी तयारी झाली? होय आंटी. बघा ते दोघं सही सलामत परत येता कामा नये. तुम्ही काही काळजी करू नका, ते दोघे आहेत ना. पैसे ठेवा आणि जा आता. पटा पटा चला जा लवकर. काय झालं? काम फक्त नक्की
त्या दोघांना पाडलं. वहिनी, ओ वहिनी. अहो वहिनी, मी सायकल शर्यतीत होतो आणि माधव दादा आणि दादा डोंगरावर गेले ना, त्यांची सायकल खूप जोरात चालली होती आणि ते डोंगरावर खाली पडले हो आणि दिसत सुद्धा नाही. तू सगळे जण शोधतात काय झालं कळत
मला खात्री आहे ते लवकरच येतील. खरच जॉन, मला तुझ्या आधाराची खूप गरज आहे. अगं मी आहे ना तुझ्या जवळ कायमचा, काळजी करू नकोस, मी आहे. त्यांना सुखात ठेव, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर. तुझी खनानारायण ओटी भरेन ग आई, मी तुझी खनानारायण ओटी आई. तूच आमचं रक्षण कर आई, तूच आमचे रक्षण कर, तूच रक्षण कर आई. पट्याला सुखरूप परत आई. अगं देवीने कौन दिला पौर्णिमा? अगं हे बघ, नक्कीच परत येतील, हे बघ नक्कीच परत येतील. आई आई देवी, आई दादा, आई 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 एक वेळा माता आई 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 कृपे ना आई तुझ्या आशीर्वादाने तुझ्या वेळेस आई आई. अगं आईने कौल दिला, अगं ते बघ आईने कौल दिला. आई आई डॅडी आंटी एक पॅक तरी दे ना. आंटीचा बाळ बाकीच्या लोकांसाठी, तुझ्यासाठी नाही. मला माहित होतं आपण आलो. आले काल रात्रीचं सांगितलं लक्षात आहे ना? नाखवा आणि त्याचा मित्र दोघांचा एक हातमा झाला पाहिजे. तो कुठे भेटेल, तो कुठे भेटेल हे सांगू. मग तुमचं काय काम? हे आंटी काय सांगते तू त्यांना? बरं सांगते. अरे त्या नाखवाच्या केसाला जरी हात लावला ना तर माझ्या इतकं वाईट नाही, एकेकाचा मुर्दे पाडेन. आंटीचं काय ऐकू नका, चला चला निघायला. अरे जॉन, आंटी व्हॉट इज रॉंग विथ यू? अगं नाखवा सच्चा माणूस आहे आणि काय झालं तरी तो माझा होणारा सासरा आहे. अरे तो होणारा सासराचं काय सांगतोस, आपल्या रक्ताचं नातं आहे, माझ्या सख्या बहिणीचा मुलगा असतो जॉन. रक्ताचं जरी नातं असेल तरी मी असत्याची बाजू घेणार नाही. आंटी डोक्यातनं खोळ काढून टाक, नाहीतर आपलं नातं तुटलं म्हणून समज. जॉन तू काय म्हण रे, मी त्या नाखवाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे माधवा काय आईला कमल आहे, आईच्या कृपेने तुला जावई सोनं जर का मिळालं, पण ही आई एकविरा माझ्या सासऱ्याला सुबुद्धी का देत नाही रे? अरे तशी वेळ यावी लागते यार, वेळ यावी लागते. आमची वेळ धरल्यावर
अरे या कोळीवाड्यामध्ये वराती समोर आम्ही नुसतं नाचायचं काय, त्यांच्या पोरा बाळांना अंगावर घेऊन खेळवायचं. अरे याच्यामुळे खेळ खंडोबा झाला, खेळ खंडोबा. वरात वरातीचा आवाज, निघालो मी जातो. अरे कुठे जातोस? कुठे जातो म्हणजे काय, रेल्वे लाईन वर आत्महत्या करायला. उद्या माझ्या पेपरला फोटो बघशे ना तेव्हा तुला माहिती पडेल. अरे रेल्वेवर कधी विश्वास ठेवू नकोस. त्या रेल्वे लाईन वर रेल्वे कधी वेळेवर येतात का? अरे तुला नुसतं टाटकळत बसायला की टाटकळ. विसरून जा, वाट बघायला मी जेवणाचा डबा घेऊन जातो की नाही बघ. अरे काय काय दादा 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 थांब थांब रे दादा. अरे दादा बुलवायच्या बापाला सांग मी जीव दिला म्हणून, मी आत्मा नाही दिली तुझ्यासाठी. तू त्याला सांग तू पीत बघालो. अरे दादा अरे दादा अरे दादा लवकर बाहेर ये. काय ग झालं बुलवा, काय झालं वाटतं कशाला? अगं वहिनी, त्यांनी तुम्हाला समुद्रात उडी घेऊन आत्महत्या घ्यायचा प्रयत्न केलाय. नकोस थांब थांब, नक्कीच वाजवते दादाला बघ, नक्कीच वाजवते. हिच्या प्रेमापोटी याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या एकविरा देवीने याला वाचवलं. बघ दादा, हे बघ हिच्या बापाने नाही म्हटलं ना तरी आम्ही दोघं आहोत. चल 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 दादा, ये ये कर्जा कर्जा कर ये दादा ये चल चल ये ये उगाच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. वा मस्त झाली आहे भजी. मुंबईला तुझ्या हातची भजी खायला मिळत नाही ग. बाळ पौर्णिमा मला माफ कर, तुझ्या लग्नाचा विचार करत असताना मी फक्त जातीचाच विचार कर, पण आता माझ्या चांगलंच लक्षात आलंय माणुसकी ही सर्वात मोठी जात आहे. ही जात म्हणजे माणुसकीची असते ती फक्त माझ्या भावी जावयाच्याच अंगी आहे. थँक्स अ लॉट डॅडी. बरं झालं बाई, मला माझ्या मनासारखा जावई मिळाला. हॅलो काय ग जॉनचा दे 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 दे. हॅलो मिस्टर जॉन. हा माझी पौर्णिमा, तुला लवकरच एक गोड बातमी देणार आहे. काय डॅड कसली बातमी? बोल, शेवटी तू तुझा हट्ट पुरा केलास ना. शेवटी आत्महत्या करणार तू भाग पडलास ना. अरे पण तुला उपोषणातून वाचवणारी मिस्टर होते. अरे जी पोलीस कॉन्स्टेबल आली होती तुला पकडून न्यायला ती मिस्टर होते. आयडिया कोणाची? नाखवा दादा आणि वहिनीची. आयडिया काय नाख. अरे पण खरंच आत्महत्या करणार होतास? आयडिया तुझ्यासाठी कोण आत्महत्या करणार काय? आयडिया छोल्यामध्ये विनोदी उडी घातली होती काय सांग मला. मग अगं ती जरा आयडिया माझी होती. मग पुढे काय? पुढे काय अगं तुझा जरा पुढे कर, जरा ओटातूनच सांगतो ना मी. सावट पण मला सांग आपण लग्न कधी करणार? लग्न कधी होणार? पौर्णिमा आणि जॉनचा मांडव उभा राहील ना तेव्हा. खरं ना? त्याला ते मांडव आधी उभा करतो त्याआधी तुला फिरून. पौर्णिमा मोठी लय भगायची. काय पोरीला पोरगा मिळालाय? अरे 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 मी सांगितलं होतं ना. काय तुम्ही काय सांगितलं दगड? अहो जेव्हा जेव्हा लग्नाच्या गोष्टी चालायच्या तेव्हा तेव्हा तुम्ही काय म्हणायचे? मला आपल्या जातीतला नवरा पाहिजे, मला आपल्या जातीतला नवरा पाहिजे. अरे पण मी तसं काय बोलायचो? पण ते माझ्या मनात होतं का? मनात होतं काय? नाही तुमचं राहते तुमच्या जवळ.
तुम्ही ती यादी तयार केली का? यादी कसली यादी? या वहिनी यादी कुठली विचारतो तू? अहो निमंत्रणाची यादी. कुणाला बोलवायचं कुणाला नाही बोलवायचं नको काय ठरवायला? सगळं ठरवलेलं आहे. पण काय माहिती आहे का, माझी पौर्णिमा ना ती आमच्या देवीची मला देणगी आहे. मग अख्ख्या गावाला बोलवायचं, अख्खे गाववाले माझे संगे सोयरे. अरे त्यांना एक चांगले झकास जेवण देऊया. देवया देवया गाव जेवण झालं. मग बाकीचं काय? बाकीचं काय म्हणजे? बाकीचं काय म्हणजे त्याच्यानंतर टांगटुंग टांगटुंग बँड बजा नको का नाचायला? दादा सगळे अरेंजमेंट झालेले आहे. म्हणजे? म्हणजे अरे म्हणजे आपल्या गाववाल्यांच्या समोर आहे ना माझा तो जुना मित्र आहे ना. जुना मित्र तो गायला आणि नाचायला येणार आहे. पण कोण? कोण माहीतच नाही तुला? अरे सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी.
आईचे पालू खिला आईचा उदो उदो बोला आईचे पालू खिला आईचा उदो उदो बोला पोहोचलो गडावर खूप उत्सुकता आहे मला आई एकविराला बघायची आता दर्शन घडलं ना की कळेलच तुला चल सुंदर आहे ना देवीची मूर्ती खरंच खूप छान आहे तुझी आई एकविरा या एकविराच्या दरबारात किती प्रसन्न वाटत ना हो ना आपण इकडे नेहमी येतो नेहमी हो गड चढून गुरुजी नमस्कार गुरुजी एक मिनिट बसा ना गुरुजी मी इथे पहिल्यांदाच आलो या आई एकविरा बद्दल आम्हाला काहीतरी माहिती सांगा ना सांगतो या कारल्याच्या डोंगरात देवी एकविरा आई केव्हा आली असं मला तरी काही सांगता येणार नाही पण ज्या काळात पांडवांना वनवास पत्करावा लागला तेव्हा ते रात्रीचे हिंडत असत असेच ते रात्री हिंडता हिंडता त्यांनी हा डोंगर पाहिला हे पवित्र स्थान त्यांना मनापासून खूप खूप आवडलं आणि लगेच त्या पुण्य पाच पांडवांनी डोंगर पोखरायला सुरुवात केली आणि असं म्हणतात
की एका रात्री देवीचं हे सुंदर रूपी मंदिर उभारलं गेलं. त्या अनादि काळापासून देवी एकविरा लाखो भक्तांना पावली, त्यांची माता बनली, आपलं प्रेम त्यांना सदा देत राहिली. अशी ही स्वयंभू कारला निवासिनी म्हणून प्रसिद्ध असणारी एकविरा माता लाखो भक्तांची तारणहारी, नवसाला पावणारी, इडा पिडा नष्ट करणारी, ह्या उंच डोंगरावरून कायम आपल्या भक्तांवर जवळून मायेची कृपादृष्टी ठेवणारी, त्या अनादि काळापासून ते आज पावेतो, या विश्वाच्या कानाकोपऱ्यातून तिचे सर्व भाविक या इथे येऊन नवसाच्या सुपाऱ्या लावतात आणि तिची खणा नारळाने ओटी भरतात. आईचं आवडतं फूल दवना. प्रत्येक भक्त आईच्या चरणी दवनाची फुलं वाहायला कधीही विसरत नाही. वातावरण दवनाच्या सुगंधाने दरवळून जात असतं. धन्य एकविरा आई, धन्य. तर गुरुजी, अशी आहे आई एकविराची कथा. होय, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आई एकविरा तुमचं भलं करो. ही कथा किती इंटरेस्टिंग आहे ना. हा आवाज कसला? अरे चैतेची पालखी निघाली बहुदा. चैतेची पालखी? आई एकविराची पालखी. चल चल चल.